राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने कर्तव्यावर असतात. अशा व्यक्तींच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेल परिसरातील विविध रोटरी क्लबने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील एक भाग म्हणून त्यांच्या वतीने शुक्रवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रोटरीने मास्कसह सॅनिटायझरचे वाटप केले. याबाबत अधिक माहिती रोटरीचे डॉक्टर परमार यांनी दिली आहे. मी रोटरियन डॉक्टर अनिल परमार. रोटरीच्या सगळ्यांना माहीत आहे, एक सेवाभावी संस्था आहे आणि आम्हाला ॲक्च्युली पोलिसांच्या संपर्कात आम्ही गेले 2-3 दिवस आहोत. आज माळी साहेबांना आम्ही फोन केला की तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे, ती रोटरी एक सेवाभावी संघटना आहे आणि आम्ही तुम्हाला ती पुरवू जे काय शक्य आहे. तर त्यांनी सांगितलं आज मला 50 तरी हँड सॅनिटायझर तुम्ही आणून द्या. आणि एक तासाआधी आमचं हे बोलणं झालं फोनवर आणि मी डॉक्टर पटेल, विश्राम एकांबे आमचे अध्यक्ष, प्रिया पाटील मॅडम, भगवान, आम्ही 5ही जणं एकत्र येऊन हे 50 हँड सॅनिटायझर आम्ही आजच्या आज सरांना दिलं. दुसरं, आम्ही जे काही फूड पॅकेट्स लागतात, आपल्याकडे बरेच गरीब गोरगरीब लोक आहेत ज्यांना आता ह्या सगळ्या लॉकडाऊनमुळे जेवणाचा प्रॉब्लेम येतो आहे, तर त्यांना जे काही फूड पॅकेट्स लागणार आहेत ते पण आम्ही सरांना सांगितलं आहे की रोटरीच्या माध्यमातून आम्हाला जेवढं शक्य आहे ते आम्ही पुरवू आणि बाकी कुठल्याही गोष्टीची जर आवश्यकता असेल तर जे काय त्यांनी आम्हाला रिक्वायरमेंट दिली म्हणजे खरंच याची गरज आहे तेच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही जे काय आमच्याकडून शक्य आहे ॲज अ रोटरी क्लब, जिथं या भागामध्ये 15 रोटरी क्लब्स आहेत आणि रोटेरियन्स आहेत, त्याच्याकडून जे काही शक्य आहे ते आम्ही करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.